दादा नमस्ते। नमस्ते। आपलं नाव पहिलं सांगा प्रथम। माझं नाव विकास प्रल्हाद गाडगे। होय, काय सांगाल, कसे झाले एकदम मैदान? कसं झालं मैदान? एक नंबर झालं मैदान, एक नंबर झालं ना। कसं काय पायरा जुळला होता रायफलचा आणि पहिलवानचा? पायरा बारीक ड्रायव्हरने जुळवला होता। हा, बारीक ड्रायव्हरने जुळवला होता का? आता सकाळपासून काय वाटत होतं, गट कसा काढला, सेमी फायनल? गट, सेमी आणि फायनल तिन्ही फेर बैल कडनच पडाला आपला। बर बर बर, गाडीच कडन पडाली। हा हा, मला एक माहिती मिळाली होती प्राथमिक, म्हणजे ते सत्य आहे की नाही माहीत नाही, त्याच्या किती लाखाची मागणी आली त्याला? आता मागते ती 61 लाखाला मागते। 61 लाखाची मागणी आली, खरी का मागणी? हा खरी आहे। बरं, पैसे नोटा टाकून मागितले। बरं, मग आता तुमची काय इच्छा आहे? इच्छा नाही अजून काय, आमचं भाव मिलिटरीवाला आहे त्याच्या हिशोबावर। किती किती मैदान झालं तरी पण नाही, आमचं भाव मिलिटरीवाला आहे तर मालक ते आहेत। बरं, सगळा खर्च पुरवणारे ते आहेत, त्यामुळे आम्ही म्हणजे कसं आहे, आम्ही जास्त भाऊ दोघं एकत्रच आहे। बरं, पण आपलं सगळं त्यांचं तीच बघते। बरं, तुमची इच्छा काय? नाही, आमची इच्छा आहेच की अजून काय दाफाच मैदान पळले पाहिजे। बरं बरं, आता किती सलग मैदान, किती गुलाल आहे? सलग आता 7 वाजता 8 वाजता गुलाल आहे। वा वा वा, आणि पहिलं कोणाबरोबर झालं होतं? पहिले भरपूर सगळी एक नंबर टॉप मध्ये पाहिला। पहिलवान बरोबर किती वेळा पळाला? पहिलवान बरोबर आजच पळाला। आजच पळाला, आगामी आता मैदानात दिसेल का आम्हाला? आगामी मैदानात आता ही गाडी फुटत नसते। नक्की काय? 11-17 तारखेला अजिबात फुटत नसते गाडी। आणि त्यांना दोघांना पण आज ओळख मिळाली, रायफलला आणि पहिलवानला, पब्लिकचं बी ओरिजिनल बिताड 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 बिताड। बरोबर, सगळं गट पण तुम्ही इकडे निकाडला, सेमी पण काढला, फायनल बी कडे काढला। ड्रायव्हर कोण होता? बारीक ड्रायव्हर शिरसवडी। कसे काय ड्रायव्हरने कशी गाडी चालवली? ड्रायव्हर काय, तो आमच्या जीवा भावाचा ड्रायव्हर, जीवा भावाचा आहे ड्रायव्हर, म्हणजे माना ड्रायव्हर, पण मालकच स्वतः पाहिजे। रायफलचं वैशिष्ट्य काय सांगाल की आपलं घरच्या गाईचं काय? खरेदी करून आणला। कुठली खरेदी? उमदी। उमदी कितीची खरेदी? ही 40,000 रुपये फक्त। आज एवढं कष्ट घेता, ही सगळं सत्कर्मी लागले का दादा? लागले। बरं, आणि एकंदरीत मैदान कसं झालं, आयोजकांनी कसं? एक नंबर, एक नंबर, काय अडचण नाही। आणि आज सीमी मध्ये आटी तट्टीची तुमची लढत, सीमी मध्ये झाली आटी तट्टीची, त्याचबरोबर फायनलला सगळे दिग्गज होते, काय त्यांच्याबद्दल काय सांगा? काय कसे असते, हार जीत असते प्रत्येकाची। बर बर, आता आगामी मैदान कुठलं नियोजित? आगामी मैदान आता 11-4-17। बर बर, चालते, धन्यवाद दादा, धन्यवाद, शुभेच्छा। धन्यवाद दादा, नमस्ते। काय सांगाल, पहलवान आणि आपल्या रायफलने प्रथम क्रमांकाचा किताब पटकावलाय सम्राट केसरीचा? हो, एक नंबर केला। कसं पायरा जुळला होता? पायरा जुळा सुरलीच्या मैदानात। त्यांनी त्या मालकाने बोलून घेतलं नागू ड्रायव्हरला। नागू ड्रायव्हरनं विचारलं की 1 तारखेला आम्हाला बैल पाहिजे, 1 तारखेला पोळ्या आपण। मग ड्रायव्हर तिथं म्हणले की पोळ आपण 1 तारखेला, मग तिथंच पायरा झाला होता सुरलीच्या मैदानात। आपल्या कुठं कुठं कुठल्या कुठल्या मैदानात गुलाल केला? सुरलीला 1 नंबर केला, चोराडला 1 नंबर केला, नेलकरंजीला 1 नंबर केला, सलग 3 मैदान, आणि आजचं सलग 4th मैदान 1-1 नंबर केला। खरंच नावाप्रमाणे पहिलवान एवढ्या मोठ्या दिग्गजांमध्ये पळालाय, नावासारखं त्यानं करून दाखवलं। तास किती वाजत गटाला? गटाला तास नंबर 4 होतं कडन, सीमेला 5 नंबर कडन, आणि फायनलला 1 नंबर कडन। आता तिन्ही फेर कडन पळून तिन्ही फेर फरकानं गाडी लागली। आज सुंदर भारतची जोडीची आठवण झाली, कडन पळून फरकानं गाडी तिन्ही फेर लागली। ड्रायव्हर कोण होते? बारीक ड्रायव्हर शिरस। काय ड्रायव्हर कसे काय? ड्रायव्हर त्यांचा होता, त्यामुळे काय विषय नाही। बरं, आणि आता आगामी नियोजन काय? 11-17 तारीख मोठी मैदानं जे येणार आहेत किंवा? अजून तर काही झालेलं नाही, पण 100% पळेल। परत ही गाडी पळताना दिसेल? दिसेल 100% दिसेल। शेठ पण आहेत आपल्यासोबत, शेठ अभिनंदन तुमचे, आणि पहिलवान नावाप्रमाणे सगळीकडे जेवढी मोठी मैदान तेवढं पहिलवान नाव काय सांगत आहे? अतिशय रागीट आहे तो, हो काय सांगत त्याबद्दल? रागीट आहे, पण त्याचा आज खूप अभिमान आहे आम्हाला, सलग 4 मैदान त्यांनी आले रे। आणि आताच्या सध्याला 1 नंबर सगळं कोणाला भेटत नाही, आणि ते पण लगातार 4 नंबर लगातार 4 नंबर केले। तुमचं शेठ नाव सांगा की पूर्ण गाव? माझं नाव सूर्यकांत विलास जोशी, राहणार अंबरनाथ। बरं, अंबरनाथ मानेरे। बरं, आज कसं काय, सकाळी कुठं घर निघाला होता? मुक्काम? आम्ही काल मुक्कामला झालो होतो। बरं बरं, आज काय आठला जायचं आहे? बरं, पहिलवान आपला खरेदी का घरच्या गाईचा आहे? खरेदी वकिलाबा वालवा घेतला होता मागच्या वर्षी आदत मध्ये घेतला। कितीची खरेदी त्या वेळेस? काय 7 लाखाची? 7 लाखाची खरेदी। एवढे मोठं धाडस त्या वेळेस तुम्ही केलं होतं, ती सत्कर्मी लागले का आता? बारक म्हणजे आता मोहन काका आपले वाटेगावचे, ते बोलले 100% काम पाहिजे, भले तुम्ही संयम ठेवा थोडं, भले तुम्ही आदत मध्ये नाही, पण तो पुढे काम करेल। आणि त्यांनी लकी आहे मला वाटते, पहिलवान ज्यावेळेस तुम्ही अड्ड्यावर येतात त्यावेळेस 1 नंबर करतो, मालकाचं नाव करतोच बोलून।
ज्या दिवशी मालक येईल त्या दिवशी बैलांना त्यांचं नाव केलं, कारण ज्या दिवशी येईल त्या दिवशी एक नंबर बैलांना केलं. मालक लकी म्हणायचं, मालक खूपच लकी आहे, त्याचा काही विषय नाही. मालक येणार, त्याचा काही विषय नाही. आणि काय मालक येतोच, त्याचा काही विषय. प्रश्न पडलाय तुमचा, त्याचं पहिलवान का नाव ठेवले? पहिलवान नाव ठेवलं म्हणजे त्याचं शरीरच पहिलवान गत आहे, कारण शरीरच त्याचं वेगळं आहे पहिलवान गत, त्यामुळे त्याचं नाव पहिलवान ठेवलं. आणि ओरिजिनल पब्लिकचं भितडा आज पदवी मिळाली, काय सांगाल शेट्ट्याबद्दल? ते आज काही नाही, ते रायफलचे मालक पण बोलले, तुम्ही काळजी करू नका, आज आपण एक नंबरच करणार. आता तुम्ही तुम्हाला इथे आधी वाईट दिली होती गटाला सेमीला, ते काय बोलले? आज एक नंबरच करणार, आज एक नंबर त्यांनी करून दाखवलं. आणि आता तुम्ही ज्यावेळेस सेमीला फायनलला पात्र ठरला त्यावेळेस लोकांचे काय फोन आले? आता तुम्ही फायनल जिंकल्यानंतर कशी काय प्रतिक्रिया लोकांचं किती? भरपूर फोन आले, मी आज कोणाचे रिसिव्ह नाही केले, कारण का सगळे आज लाईव्ह बघत असतील. बरोबर. आणि दादांचाही आम्हाला सेमीला फोन आला होता, टेन्शन नका घेऊ, आज एक नंबरच करू. बरोबर. बाबा कुठेतरी बघून कुठेतरी प्राऊड फिलिंग होत असेल की आपला नातू पण हा नाद जपतोय आणि बैल पण गुलाल घेतोय, काय सांगाल त्याबद्दल? आज खूप अभिमानच वाटतं या गोष्टीचा, कारण बरे आम्हाला थोडा बंदी उठल्यानंतर थोडा सगळ्याचा काळ होता, पण आता चालते, आता समोरून पैरे यायला लागले पहिल्या. चालते दादा, धन्यवाद धन्यवाद. आणि ही जोडी कायम गुलाला दिसते.